नाना गोंदली मॅन फ्रॉम कास्टने देखील तिथे पाहायला मिळाले होते. गावदेव वेले संघाचं देखील इथे आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. भाजपा शाखाध्यक्ष धनाजी फले साहेबांचं देखील इथे आगमन आहे आणि त्यांना विनंती असेल की पण व्याप आहे दुसऱ्या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गावदेव वेले संघ येथे आलेलं आहे. या संघाचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. गावदेव वेले विपक्ष बालाशेट प्रतिष्ठान भिनार हा सामना पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामना 2 षटकांचा असणार आहे. आपण सामन्याकडे प्रत्येकी 2-2 षटकांचा सामना आपण पाहतो. मधुकर आणि रोशन ही सलमी जोडे मैदानामध्ये. तर गोलंदाज सुरुवात करू. गोलंदाज उल्हास पहिला चेंडू. पहिल्या चेंडू इथे मध्ये फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन एक रिझन कडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. मध्ये चेंडू आणि बॅट मध्ये मला वाटतं कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला आहे. येसा अंगाला स्पर्श करून चेंडू एस्ट्रेक्सच्या हातामध्ये स्थिरावलेला आहे. कुठल्या प्रकारची धावण आहे. 2 षटकांचा सामना आपण पाहतोय. इताडे विपक्ष गोवे या दोन संघामध्ये. इथं मात्र टायमिंग प्रॉपर तर झालेलं आहे. क्या बात आहे. एक हात का कमाल. आपला हात जगन्नाथ हे दाखवून देताना क्षेत्ररक्षक चंदूच्या माध्यमातून हा झेल पकडलेला आहे. आणि पहिला फलंदाज मागील सामन्यामध्ये हिरो या सामन्यात ठरतो झिरो. आणि झिरोवर बार होऊन आपल्यामध्ये परतताना मागील सामन्यामध्ये मधुकर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. मात्र या सामन्यामध्ये त्याला खातं देखील उघडण्याची संधी मिळालेली नाही. पहिला फलंदाज 0-5 पॅलमध्ये परतताना मधुकर. नवीन फलंदाज पलवन 0-10 पहिला फलंदाज 5 पॅलमध्ये परतला आहे. सामना आपण पाहतोय बीबी स्पोर्ट्स चिताडे विरुद्ध जमनन गोवी या दोन संघामध्ये. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल कालिकामाता कालवार विरुद्ध विजय स्पोर्ट्स खानपे या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघ संघनायक आपण टॉस साठी रिपोर्ट करायचा. कालवार संघ नाईक आणि खानपे संघ नाईक. सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न एस नो माणूस होतो. मात्र धाडस केलं गेलं नाही. एका धावने अकाउंट ओपन होते बेबी स्पोर्ट्स इतारे संघाचा. एका धावने अकाउंट ओपन केलं फलंदाज बलवन याने. 2-2 षटकांचा सामना आपण बघतोय बेबी स्पोर्ट्स इताडे विरुद्ध जनमन गोवी या दोन संघामध्ये. नेक्स्ट मॅच कालवार विरुद्ध खानपे या दोन संघामध्ये असणार आहे. तर टॉस साठी दोन्ही संघ संघाने रिपोर्ट करायचं आहे. एक सिंगल रन फलंदाज पूर्ण करतात. सिंगल संघाची धाव संख्या 2 धावा. विजय स्पोर्ट्स खानपे संघाचे संघनिक विजेंद्र पाटील अगदी या सकाळपासूनच इथे या सज्ज झालेले आहेत. इथे मात्र आपल्या मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चिन्हाने बॅट मध्ये संपर्क साधता नाही फलंदाजाला. धावसंख्या स्थिर आहे.
धावपळीकडे 2 धावा. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या उभारली आहे तो संघ सध्या धावांसाठी संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, समोर झेल आणि झेलबाचेपणे आणखी एक फलंदाज बाद बलवण्याची गेली संपूर्ण चाल. इतारे संघाला दुसरा आदरा बलवणच्या रूपाने. चंदू दुसरं षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे, शेवटचं षटक. इथे मात्र निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे धावपळीकर, फक्त आणि फक्त 2 धावा. पूर्णपणे पिछाडीवर सध्या बीबी स्पोर्ट शिताडे संघ आपण पाहतोय, आणि आघाडीवर पाहायला मिळते जनमन गोविया संघ. आणखीन एक निर्धाव चेंडू, आता फक्त आणि फक्त या इनिंग मध्ये शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 2 धावा, 2-2 अशी नाजूक स्थिती बीबी स्पोर्ट्स इताडे संघाची पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना, आणि या 2 धावने संघाची धावसंख्या 4. फक्त 4 धावा बीबी स्पोर्ट्स शिताडे संघाच्या धावपळीकडे झलक केल्या गेलेले आहेत. लूज चेंडू होता, खरपूस समाचार घेता आलेला नाही, केवळ दिशा दिलेली आहे चेंडूला एके धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 5, शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर सन्मानजनक स्कोर पर्यंत कदाचित इताडे संघ पोहोचू शकेल, कारण 2 षटकांचा सामना आहे. आणि जे म्हटलं होतं ते झालंय, मोठा फटका आलाय आणि चेंडू सीमासमोर गेलाय. हा षटकार मौके पे छक्का, धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. एक मारा लेकिन शॉलेट मारा गुरु हो जाओ सुरू, गुरुच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11, शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू, मोठा फटका आणखीन खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळी वेट. तर अशा प्रकारे निर्धारित 2 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना बीबी स्पोर्ट इताडे संघाने धावपळीकडे धावा जोडली, त्या 11 आणि 12 धावांचं लक्ष जनमन गोव्या संघासमोर त्यांनी उभं केलेलं आहे. तर नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल कालिका माता कालवार विपक्ष विजय स्पोर्ट्स खानपे या 2 संघांमध्ये. खानपे संघाचा संघ नाईक आणि कालवार संघाचा संघ नाईक आपण आमच्या कॉमेडी बॉक्स समोर टॉस साठी यायचं आहे. खानपे संघ संघ नाईक आणि कालवड संघ संघ आपण टॉस साठी टॉस केला जाईल.
खानपेगावचे मोहन पाटील यांचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्याला हिट अँड फिट राहायचं असेल तर मोहन पाटील यांच्याशी आपण हर्बल लाईफ साठी संपर्क साधू शकता. बोला दोघं जण बोला कोणी. तर टॉस केला जातोय. रमाकांतजी म्हात्रे यांच्या सुभाष हा टॉस केला जातोय हे आपण पाहू शकता. तर टॉस केला गेला आणि टॉस जिंकलेला आहे या कालवर ना कालिका मध्ये कालवर संघाच्या संघाने टॉस जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे आणि विजय स्पोर्ट्स खानपे संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. तर पुढील सामना 3 षटकांचा असणार आहे. कालवार विपक्ष खानपे हा जो सामना होणार आहे तो 3 षटकांचा असणार आहे. याची कालिकावता कालवार आणि विजय स्पोर्ट्स खानपे संघाने नोंद घ्यायची आहे. आव्हान आहे ते 12 धावांचं 12 चेंडू आणि 12 धावा हे लक्ष इथे जयन मन गोवे संघासमोर असणार आहे आणि जयन मन गोवे संघाकडून हे लक्ष पूर्ण करण्यासाठी सलमे जोडी मैदानामध्ये गेलेले आहे. विजय आणि कोण आहे निकेश ना निकेश विजय आणि निकेश विजय आणि मागील सामन्यामध्ये चांगली फुलंदाजी केली होती मात्र षटकार खेचण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला होता. पहिलं षटक मधुकर घेऊन आलेले. मधुकर आज फलंदाजी मध्ये फ्लॉप ठरला होता या सामन्यामध्ये. गोलंदाजी मध्ये कशी कामगिरी करेल कारण मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता मधुकर. तर सामना करेल फलंदाज विजय. विकुळी षटरक्षण अगदी पहिल्या षटकापासून पाहायला मिळत आहे. 2 षटकांचा सामना 12 धावांचं लक्ष जर्मन गोविया संघासमोर. फील्ड मध्ये थोडस वेल घेतला जातोय. पहिला चेंडू पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू मात्र दिशा भरकटल्या पंचांचा वाईट अवांतर धावेने अकाउंट ओपन होते जयन मन गोवे या संघाचा. बारा धावांचं लक्ष आहे. इथे या पॉइंट रिजन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज मधुकर पूर्ण करतोय. सिंगल स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 2. 12 लक्षाचा पाठलाग करताना जर्मन गोवे संघ आपण पाहतोय. बीबी स्पोर्ट्स हिताडे विपक्ष जर्मन गोवे या 2 संघांमधील सामना. यानंतर सामना असणार आहे कालिकामध्ये कालावर विरुद्ध विजय स्पोर्ट्स खानपे आणि त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना गावदेव वेल विरुद्ध बालाशेट प्रतिष्ठान भिनार. इथे मात्र वाट चेंडूचा जवळ जवळ पाठला करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. एक धाव पूर्ण दुसरी धाव देखील पूर्ण आणि प्लस पंचांचा हा वाईटचा इशारा म्हणजे 3 धावा 3 धावा धावपल्यामध्ये जोडल्या जातील. 3 धावेने गोवे संघाची धावसंख्या 5 वर पोहोचते. केवळ 7 धावांची आवश्यकता आहे. चांगल्या स्थितीमध्ये म्हणू शकतोय सध्या जयन मन गोवे संघ कारण इताडे संघाचं आव्हान तेवढंस मोठं नाही. केवळ 12 धावांचं आव्हान त्यांनी या गोवे संघासमोर उभं केलेलं आहे. इथे मात्र अगदी कॉपी बुक स्टाईलने फटका खेळायला पाहायला मिळालेला होता.
खेळला गेला होता, दोन धावा वेगाने पूर्ण केले आहेत, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, दोन धावणे, संघाची धावसंख्या 7, 5 धावांची आवश्यकता, चांगली स्थिती आपण सध्या पाहतोय या जनमन गोविया संघाची. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका केलेला या एका धावेसाठी, धावसंख्या 8. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण सामना पाहतोय या जनमन गोवे विरुद्ध बीबी स्पोर्ट्स इताडे या दोन संघामध्ये. हॉन्ट्रेचा फटका, खराब क्षेत्ररक्षण, मात्र चांगलं पॅकअप, दोन धाव पूर्ण केले आहेत फलंदाजाने. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 10 आणि केवळ दोन धावांची आवश्यकता आहे जीवनमन गोव्या संघाला जय संपादन करण्यासाठी. फक्त आणि फक्त दोन धावांची आवश्यकता आहे. केवळ दोन धावांची आवश्यकता आहे जनमन गोवे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. दोन धावीने दूर आहे जनमन गोवे संघ विजयापासून. विजय फटका पाहायला मिळेल का पाहूया. एक तर धाव तर पूर्ण केलेला आहे स्कोर लेवल, विजय धाव घेण्याचा प्रयत्न आणि विजय संपादन केलं गेलेलं आहे. अभिनंदन अभिनंदन जनमन गोवे अँड हार्ड लक बीबी स्पोर्ट्स इथं आडे. तर मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण वळणार आहोत. आणि या समजा मॅन ऑफ द मॅच ज्याने पहिला षटक घातलं त्याच्या षटकामध्ये दोन धावा खर्च करून दोन विकेट ज्याने चटकावलं होतं तो उल्हास ठरलाय या सामन्याचा सामना. उल्हास इज मॅन ऑफ द मॅच. उल्हास ठरलाय या सामन्याचा सामना वीर. अरे